जिला बीजेपी आघाड़ी ने जिला सरचिटनी छाया सातपुते के नेतृत्व में हिंगनघाट में जन आक्रोश आंदोलन किया। मुख्यमंत्री को भी भेजा महिला अत्याचार विरोध का निवेदन। महिला कार्यकर्ताओं ने कई राज्य सरकार विरोध की घोषणाबाजी भी की है। बीजेपी जिला महिला मोर्चा की सरचिटनीस श्रीमती छाया सातपुते के नेतृत्व में जन आक्रोश आंदोलन अंतर्गत प्रभारी उप विभागीय अधिकारी राम मुंदड़ा के मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इन्हें सोमवार को निवेदन दिया गया। इसके साथ बीजेपी के किसान आघाड़ी ने भी निवेदन देकर अपना निषेध दर्ज किया। उप विभागीय अधिकारी को निवेदन देकर राज्य में होने वाले महिला अत्याचार के विरोध में नारेबाजी करके राज्य सरकार का निषेध किया गया। इस धरना आंदोलन से गठबंधन की सरकार को जगाने का प्रयास किया गया। बीजेपी जिला महासचिव किशोर दिघे, नगर अध्यक्ष प्रेम बसंतानी, शहर अध्यक्ष आशीष पर्वत, तालुका अध्यक्ष आकाश पोहाने, बीजेपी के युवा मोर्चा के प्रदेश सचिव अंकुश ठाकुर, बीजेपी तालुका अध्यक्ष विठू बेनिवार, किसान आघाड़ी के जिला अध्यक्ष गंगाधर कोल्हे, पंचायत समिति की अध्यक्ष शारदा आंबटकर, नगर सेविका शारदा पटेल, रविला आखाड़े, अनिता मावड़े, नीता धोबे, शुभांगी डोंगरे, वंदना कामड़ी, महिला आघाड़ी कौसर अंजुम संगीता मेढे, सरिता उभाटे, शोभा बैसवारे, कल्याणी ईटनकर, शहर मंडल अध्यक्ष नीता गेड़कर और वार्ड के सभी पदाधिकारी और महिला कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा वतीने महाराष्ट्र प्रदेशाच्या ज्या अध्यक्ष आहेत आपल्या उमाताई खापरे यांच्या नेतृत्वात आज आम्ही जवळजवळ 2 महिन्यांपासून हा एक कार्यक्रम आयोजित होता आणि निवेदनं पण देण्यात आली, पण या महाराष्ट्र सरकारने त्याची कुठेही दखल घेतलेली नव्हती। म्हणून आजच्या दिवशी एक महिलांचा एल्गार म्हणून हा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम होतो आहे। तर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध की आज हिंगणघाट शहरातून आज मी बोलते आहे छाया सातपुते, तर हिंगणघाट शहरातली आत्ता 6-7 महिन्याच्या आधीची जी अंकिता पिसुडे हिला जाऊन टाकलं एका मुलांनी, तर त्याविरोधात सगळे आंदोलनं झाले आणि सगळ्यांना नियोजन देण्यात आले, सर्व केलं महिलांनी, पण त्याची कुठेही महाराष्ट्र सरकारने दखल घेतलेली नाही। आणि मग आमच्या महिलांचं अस्तित्व काय, तर आम्हाला या सरकारला हे सांगायचं आहे का की महाविकास आघाडी म्हणून हे एवढं मोठं नाव मिरवते आहे, पण जेव्हापासून हे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रदेश हे जेव्हापासून खुर्चीवर बसले तेव्हापासून यांनी अगदी झोपेचा सोंग घेऊन ते वर्षा बंगल्यात आहे, म्हणून त्यांना आम्हाला अगदी यांनी निश्चयाने सांगायचं आहे की उद्धवजी ठाकरे तुम्ही बाहेर या आणि महिलांसाठी एक चांगला कायदा बनवा आणि तुमच्या ज्यांनी नसेल होत तर आमच्या महिलांकडे द्या, आम्ही काय ते करू। त्या नराधमाला कुणाही कुणीही असो लहानशा 3 वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करतात आणि हे काँग्रेसचं सरकार त्या राजस्थानमध्ये कितीतरी अशा वाईट कृत्य होऊन राहिले आहे, महिलांशी बलात्कार होऊन राहिले आहे, तिथे कुठेही काही आंदोलनं करता ते छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन बसतात आणि याच्यातही त्यांचं हे असते की म्हणजे महिलांना समोर ठेवून ते कुठेतरी राजकारण करत आहे असा एक माझा ठाम म्हणजे त्यांच्यावर एक आरोप आहे। आणि एवढे असो आज इतक्या नाजूक परिस्थितीत कोरोनाच्या काळात आमच्या महिलांना कोविड सेंटरमध्ये ॲडमिट केल्या जाते, त्याच्यावर त्यांना त्यांच्याकडे त्यांच्यावर बलात्कारही होतो, त्यांच्यावर विनयभंगही होतो, म्हणजे ही हे शोषण प्रक्रिया चालूच आहे, म्हणजे हे कुठेतरी थांबायला पाहिजे। म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे, आमच्या सर्व महिला भगिनींच्या तर्फे एक विनंती आहे की कुठेतरी जागे व्हा आणि एक चांगला एक न्याय द्या। हिंगणघाट से NBC News के लिए रवी येनोरकर की रिपोर्ट।